पनवेल तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी तालुक्यात 31 कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामध्ये महापालिका हद्दीतील 28 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. कामोटे सेक्टर 16 विघ्नार्थ सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 20 गुरुदेव सोसायटी येथील 30 वर्षीय व्यक्ती, नवीन पनवेल सेक्टर 5A हरिमल सोसायटी येथील 59 वर्षीय व्यक्ती, कामोटे सेक्टर 36 महालक्ष्मी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती, खारघर सेक्टर 21 येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती, कळंबोली सेक्टर 4 अमरदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती, टेंबडे गावातील 45 वर्षीय महिला, नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी नंबर 2 येथील 50 वर्षीय 1 व्यक्ती, खारघर ओवेपेट येथील एकाच कुटुंबातील 2, कामोटे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 1 महिला, कामोटे सेक्टर 9 सिद्धिविनायक रेसिडेन्सी येथील 36 वर्षीय व्यक्ती, खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती बिल्डिंग येथील 32 वर्षीय व्यक्ती, कळंबोली सेक्टर 16 ओम रेसिडेन्सी येथील 32 वर्षीय महिला, खारघर सेक्टर 13 दुर्गा सदन सोसायटी येथील 44 वर्षीय व्यक्ती, नवीन पनवेल सेक्टर 17 चाळ नंबर 5 येथील 43 वर्षीय महिला, पनवेल साई पार्क सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती, असे एकूण 28 कोरोना बाधित रुग्ण महापालिका हद्दीमध्ये सापडले. तर ग्रामीण भागातील विसुंबे येथील मोरिया गार्डन येथील एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती चेंबूर येथील मेहता हॉस्पिटल ते कामाला असून तेथे संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोळकेमधील रिद्धिसिद्धी सोसायटीमधील एका 39 वर्षीय महिलेचा कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आदई प्रजापती कॉम्प्लेक्स येथील एका 21 वर्षीय तरुणीला कोरोना लागण झाल्याची असल्याचे समजले आहे. या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तीपासून कोरोना संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे. तर पनवेल तालुक्यातील 16 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील खारघर येथील 9, कामोटे येथील 2, नवीन पनवेल येथील 1 तर ग्रामीण भागातील उलवे, विसुंबे आणि आदई येथील 3 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.